जालन्याचे पालकमंत्री आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची जिल्हा आढावा बैठक सुरू होती. या बैठकीदरम्यान एक शेतकरी या बैठकीच्या ठिकाणी पोहोचला आणि त्या ठिकाणी त्याने विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला आणि त्याचा व्हिडिओ देखील आता समोर आलेला आहे. या शेतकऱ्याचं नाव आहे विलास आठवले. त्यांच्या जमिनीवरती काही लोकांनी कब्जा केलाय आणि त्याबाबत वारंवार तक्रारी करूनही दखल न घेतल्यानं त्याने थेट या बैठकीत जाऊन हा शेतकरी पोहोचला आणि त्या ठिकाणी आपल्याला न्याय द्या अशी मागणी या शेतकऱ्यानं केली. हा शेतकरी नेमकं काय म्हणतोय या व्हिडिओमध्ये आपण बघतोय. अजिबात अजिबात नाही. मी अजून नाव काय देवली पोलीस स्टेशनवाले 2 लाख रुपये खाल्ले माझ्या जमिनीवर ताफा केले आहे. देवली काय मागायचं? माझ्या 4 मुली आहे. मी आज गेलो तरी मी 4 मुलीवर हे करणार उद्या. मला हे मरणार माझ्या 4 मुली. नाही 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 यायचं मला कुठेच नाही. अजिबात नाही यायचं. नाही 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 आणि याबद्दलच अधिक माहिती देण्यासाठी आमचे जालन्याचे प्रतिनिधी नितेश महाजन आता आपल्यासोबत आहेत. नितेश, या शेतकऱ्याची नेमकी अडचण काय होती आणि या अडचणीचं निवारण झालं का आता तरी? रेशमा, सेवली भागातला हा शेतकरी आहे. या शेतकऱ्याची जी जमीन आहे ती सावकाराकडे गहाण असल्याची आता प्राथमिक माहिती जी आहे ती समोर आलेली आहे आणि या संदर्भात या शेतकऱ्यानं सेवली पोलीस स्टेशन, त्यानंतर पोलीस मधील वरिष्ठ विभाग आणि त्यानंतर महसूल प्रशासन या संदर्भात तक्रार केलेली आहे. या शेतकऱ्याची जमीन जी आहे ती गहाण ठेवली असल्याची माहिती आता आपल्याकडे मिळते आहे आणि त्यामुळेच हा शेतकरी वारंवार सांगतोय की माझ्या जमिनीवर कब्जा केलेला आहे आणि या संदर्भात प्रशासनाकडे तक्रार करूनही कोणी ही तक्रार जी आहे ती गांभीर्याने घेत नाहीये आणि त्यामुळेच या शेतकऱ्यांनी आज राजेश टोपे यांच्या आढावा बैठकी दरम्यान विष प्राशन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. दरम्यान जी आणखी एक प्राथमिक माहिती आपल्याकडे समोर येते आहे ती म्हणजे अशी की या शेतकऱ्याने जेव्हा विष प्राशन केलं तेव्हा त्याने दारूचं सेवन केलं असल्याची सुद्धा माहिती आपल्याकडे येते आहे. सध्या या शेतकऱ्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत आणि धोक्याबाहेर सध्या या शेतकऱ्याची जी आहे ती परिस्थिती आहे. रेशमा. निदेश, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. तेव्हा या शेतकऱ्याला न्याय मिळेल अशी अपेक्षा करूया आणि राजेश टोपे या प्रकरणाची दखल घेतील आणि त्याला न्याय मिळवून देतील अशी अपेक्षा करूया. नितेश, धन्यवाद. मी आज गेलो तरी मी 4 मुलीवर हे करणार उद्या. मला हे मरणार माझ्या